मागच्या लेक्चरला काय बघितलं आपण की फक्त एक फाईल ओपन कशी केली आणखी बंद कशी केली. आता पुढचे नवीन स्टार्ट करायचे, मग आपण काय घेतलं इथून एक नवीन फाईल घेतली, समजतं ना. इथून काय केलं आपण एखादी नवीन फाईल घेतली. आता इमेज बघायची की सिलेक्ट कसे करायचे. मग इमेज ओपन करण्यासाठी काय करणार, तर इथला एवढा बघा बाहेर ब्लँक एरिया दिसतोय, ब्लँक एरियावरती डबल क्लिक करायची. किंवा दुसरा वे कोणता आहे, फाईलमध्ये जायचं आहे, इथून ओपन क्लिक करायचं आहे, समजतं ना. फाईलमध्ये जाणं इथं ओपनवरती क्लिक करायचं. किंवा दुसरा वे कोणता आहे, तर इथे डबल क्लिक करायची बाहेरच्या जागी. आता जी आपल्याला इमेज पाहिजे असेल ती आपण इथून ओपन करू शकतो. समजा ही वाली इमेज आपण ओपन केली, हॅलो. आता इमेजला इकडून बाजूला घेऊन यायचं आहे. मग त्यासाठी कुठे यायचं, पहिलं मूव टूलवरती जायचं. कुठे यायचं आहे, मूव टूल, नंतर क्लिक करून खेचायचं इथून बाजूला, समजतं ना. क्लिक करून बाहेर खेचायचं असं बाजूला, जेवढे पाहिजे तेवढे खेचू शकतो आपण, आलं एवढं, समजतं ना. बॉर्डरवरती क्लिक करून खेचायचं. कशाने खेचायचं आहे, पहिल्या मूव टूलवरती क्लिक करायचं, नंतर इथे क्लिक करायचं आहे, आणि नंतर जिकडे पाहिजे तिकडे आपण ही इमेज खेचू शकतो पाहिजे तिकडे. आता ही इमेज बघा, इथे दाखवतोय बॅकग्राऊंडमध्ये इमेज दाखवतोय, पण आपल्याला क्रिएशन कोणत्या पेजवरती करायचं, तर ह्या फाईलवरती क्लिक करायचं आहे. इथे काय दाखवतोय का बॅकग्राऊंडमध्ये, कारण याच्यामध्ये कोणतीच पिक्चर वगैरे नाही आहे. मग आपल्याला हे पिक्चर इथे घेऊन यायचं आहे. कसं काय घेऊन येणार, तर पहिला ऑप्शनवरती क्लिक करायचं. काय नाव दिलं आहे, मूव टूल. कुठे क्लिक करणार आपण, मूव टूलवरती क्लिक करायचं आहे, आणि क्लिक करून पूर्ण इथे आतमध्ये आणून सोडून द्यायची इमेज. अर्धवट सोडल्यावर बघा कसं होणार, अशी एक मिस्टेक इथे दाखवतोय आतमध्ये. म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही इथून खेचून ह्या पेजमध्ये येणार, त्यावेळी वरून बघा एक ब्लॅक कलरची लाईन दिसणार इथे. ब्लॅक कलरची लाईन आली की समजून जायचं की इमेज आपली याच्यामध्ये आलेली आहे, है ना. मूव टूल घ्यायचं, पहिला एका जागेवर दुसरीकडे जाण्यासाठी मूव टूल क्लिक करून खेचायचं. आता बघा वरती एक लाईन येईल, बघा आली लाईन वरती ब्लॅक कलरची. ब्लॅक कलरची लाईन आल्यावर इमेजला सोडून द्यायचं आहे. आलं, इथे नवीन लेअर ॲड झाला. आता याची साईज कमी जास्त करायची आहे. मग साईज कमी जास्त करण्यासाठी काय कोणतं बटन दाबायचं आहे, कंट्रोल बटन दाबून टी बटन दाबायचं आहे. कोणतं बटन दाबणार, बघा कंट्रोल बटन दाबून टी म्हणजे ट्रान्सफॉर्म. पहिला कंट्रोल बटन दाबून ठेवायचं आहे, नंतर टी बटन दाबायचं आहे साईज कमी जास्त करण्यासाठी. मग आता आपण कंट्रोल टी केल्यावरती वरती बघा बॉक्स म्हणून येणार आहे. कंट्रोल टी करतो इथे, बघा आला इथे नोट बोलतो याला, एक दोन तीन बरोबर ना, चार आहे. मग इथून आपण साईज कमी जास्त करू शकतो, इथून जेवढी पाहिजे तेवढी साईज कमी केली, हॅलो. वरती घेण्यासाठी काय करायचं आहे, इथून खेचायचं मधून, आणि अप्लाय करण्यासाठी कोणतं बटन दाबायचं आहे, इंटर बटन दाबायचं आहे. अप्लाय करण्यासाठी कोणतं बटन दाबायचं आहे, पण अजूनही बॉक्स गेलेत का बाहेरचे, नाही. गोल फिरवायचं, इथून गोल फिरू शकतो आपल्याला जशी पाहिजे तशी इमेज. मग अप्लाय करण्यासाठी एकदा इंटर बटन दाबायचं फक्त, मग ते बॉक्स निघून जाणार. बोलतो नोड, कळालं इमेजला कसं घेतली. आता दुसरी इमेज समजा घ्यायची आपल्याला, दुसरी कोणती इमेज घ्यायची असेल, तर आपण ती इमेज घेऊ शकतो. सपोज ही इमेज पाहिजे आपल्याला, इथून ओपन केली, आलं इथून पहिलं बाहेर घेतायचं, इथून आलं खाली. आता आतमध्ये घेण्यासाठी काय करायचं बघा, इथे सध्या आपली एक इमेज झालेली आहे, पूर्णच्या पूर्ण इमेज आली ना आपली, तशी ही इमेज पूर्ण खेचायची आतमध्ये. मग कुठे येणार, पहिलं मूव टूल, इथून क्लिक करून आतमध्ये खेचायचं आहे. बघा आली ब्लॅक कलरची लाईन, आता इमेजला सोडून द्यायचं आहे. हॅलो, साईज कशी कमी जास्त करणार, कंट्रोल टी. बघा आलं इथे नोड, जेवढी पाहिजे साईज तेवढी अप्लाय करायची, आणि नंतर एंटर करायचं, म्हणजे ते नोड निघून जाणार. कळलं एवढंपर्यंत. आता इथे बघा लेअर ऑप्शन आपण ऑन ठेवलेत ना, ते लेअर सर्वात वरती लेअर कोणता आहे, तर हावाला लेअर दाखवते बरोबर आहे, व्हाईट इमेजवाला. आणि मागच्या साईडला कोणता लेअर आहे, तर हावाला लेअर. आता इथे क्लिक करून पण हा लेअर सिलेक्ट होतो आहे का, नाही होत आहे. बघा आपला हाच लेअर मूव्ह होतोय ना, समजा आपल्याला हा लेअर खाली घ्यायचा आहे, तरी पण तोच लेअर मूव्ह होतोय. असं का होतं, तर इथून ऑप्शन बघा, इथून काय लिहिलं आहे, ऑटो सिलेक्टवरती क्लिक करायचं. हॅलो, ऑटो सिलेक्टमध्ये काय ठेवायचं, इथून लेअर. मग इथं कोणतं ऑप्शन ऑन ठेवायचं आहे, ऑटो सिलेक्ट लेअर. म्हणजे काय, तर लेअर ऑटोमॅटिकली सिलेक्ट झाला पाहिजे. बघा आता इथे क्लिक केलं, झाला हा लेअर सिलेक्ट. आता जसं इथे क्लिक करणार, ऑटोमॅटिक लेअर वन सिलेक्ट होणार. समजलं, कोणतं ऑप्शन घेतला होता आपण, ऑटो सिलेक्टवरती सिलेक्ट केलं, आणि कोणता घेतला, ऑटो सिलेक्टमध्ये लेअर ऑप्शन ऑन ठेवायचं आहे. हॅलो, आता इमेज समजा आपल्याला हा लेअर थोड्या वेळाकरता बंद करायचा, म्हणजे दिसेल असं झालं पाहिजे, म्हणजे झालं ना आईज,
आईज वरती बंद कर फक्त बघा तो लेयर बंद झाला डिलीट झालाय का डिलीट नाही झालेला आता लेयर तसाच आहे पुन्हा चालू करता इथे क्लिक करा एकदा आता हा लेयर बंद करायचा इथे क्लिक करा समजलं आता लेयर मागे पुढे म्हणजे इमेज मागे पुढे कसे घ्यायचे बघू आपण आता ही इमेज मागे टाकायची आहे तर लेयरला फक्त खेचायचं इथून खाली घ्यायचा बघा इथून क्लिक करून खाली घ्यायचं इथे आम्ही आली इमेज मागे बरं आता पुन्हा इमेजला वरती खेचायचं आहे तर कसं वरती खेचणार इथून वरती खेचायचं समजतं आहे एवढं मागे पुढे कसं करायचं आहे आता हे दोन लेयर आहेत बघा है ना ते कधी कधी असं मिनिमाइज झालेलं असेल मिनिमाइज म्हणजे इथून मिनिमाइज झालेलं असेल असं पुन्हा मॅक्झिमाइज करायसाठी इथेच क्लिक करायचे आलं आता हे लेयर नकोच आपल्याला तर नको असेल काय करू शकतो आपण डिलीट करू शकतो क्लिक करून डिलीटवरती क्लिक करायचं आणि इथून काय करायचं येस करायचं तो लेयर निघून जाणार बरोबर ना अंडू करून मागे आलो समजा मी किंवा दुसरा वे काय आहे या लेयरला खेचून इथे आणून या डस्टबिनमध्ये टाकायचं इथे बघा आलं लेयरला खेचून डस्टबिनमध्ये टाकलंय हॅलो समजते एवढे इमेज कशी सिलेक्ट करायची समजा आता आपल्याला नवीन लेयर पाहिजे असेल तर नवीन लेयर पाहिजे इथून क्रिएट करू शकतो काय दिलं इथे क्रिएट अ न्यू लेयर बघा आला नवीन लेयर समजते नको असेल 10 लेयर पण घालू शकतो अजून पाहिजे असेल इथे क्लिक करायचं नवीन लेयर येतो नवीन लेयर नको असेल तर काय करायचं इथून क्लिक करून डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं समजलं इमेज कशी घेतली आता आपण काय घेतली इमेज पूर्ण इमेज सिलेक्ट केली थोडा थोडा पार्ट सिलेक्ट केला का तर पूर्ण इमेज आपण आतमध्ये सिलेक्शन घेतलं कसं घेतलं बघता इथे क्लिक केलं आहे आणि क्लिक करून नंतर आतमध्ये ड्रॅग करायचे आहे ब्लॅक कलरची लाईन आल्यानंतर सोडून द्यायची इथून आणि साईज कमी जास्त करण्यासाठी कोणतं बटन दाबायचं कंट्रोल टी साईज कमी करा पाहिजे तेवढी आणि अप्लाय करण्यासाठी कोणतं बटन दाबायचं आहे तर इंटर बटन दाबायचं आहे अप्लाय करण्यासाठी इंटर बटन दाबतो आहे हॅलो पण आम्ही इथं कोणती बटन ऑन ठेवायचं आहे ऑटो सिलेक्टमध्ये काय ठेवायचं आहे असं बंद नाही ठेवायचं ऑटो सिलेक्टला ऑन करायचं आहे आणि कोणता ऑप्शन ऑन ठेवायचा आहे आम्ही लेयर ऑप्शन ऑन ठेवायचं आहे लेयर नको असेल तर इथून डिलीट करतो आहे आपण गेला लेयर कळेल एवढी समजतंय